ओके तो आज आपण आहे ना सायन्स टूचा जो ॲनिमल क्लासिफिकेशन आहे तो धडा स्टार्ट करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पेजेस आहेत ना जे कट केलेले, बरोबर, म्हणजे बऱ्यापैकी डेटा कमी केलेला आहे. सो आपण बघणार आहे आज लेक्चर 1 ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला जो पेज आहे, बरोबर, तो जो चार्ट आहे तो ऑलमोस्ट करायचा नाही आहे, बरोबर. सो आता त्यांनी सांगितलं की आपण प्लांटचं क्लासिफिकेशन लास्ट इयर स्टडी केलं होतं, तर तुम्हाला माहीत असेल की सुरुवातीला सेक्शन बीमधला पहिला झडा होता प्लांट क्लासिफिकेशन, बरोबर. मग त्यांनी त्याच बेसिसवर ॲनिमल क्लासिफिकेशन हा महत्त्वाचा टॉपिक त्यांनी आपल्याला टाकलेला आहे यावर्षी. सो बघा तुम्ही, जर आपण कॅन यू रिकॉलच्या खाली, यू मस्ट बी लुकिंग व्हरायटी ऑफ ॲनिमल अराउंड यू. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल वेर एज द सम टू बिग. सम ॲनिमल टेरिस्ट्रियल वेर द सम ॲक्वॅटिक. काही जमिनीवर राहणारे तर काही ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणार. सम ॲनिमल क्रॉल ऑन द लँड, काही सरपटतात कशावर, जमिनीवर. सम स्विम इन वॉटर, काही पाण्यामध्ये पोहतात, फ्लाइंग एअर, हवेत उडतात. सम ॲनिमल हॅव अ स्केल्स ऑन स्किन वेअर द सम हॅज द फेदर ऑन एअर. काही लोकांना जे खवले असतात त्वचेवर, बरोबर, तुम्ही मच्छी बघितली तर त्याच्या अंगावर जे काही असतात तसं. नंतर सम ऑफ द फेदर ऑर एअर, काही ॲनिमल ज्याच्यावर पिसं किंवा केसं असतात. इन दिस वे देअर इज अ ह्यूज डायव्हर्सिटी अमॉंग द ॲनिमल टू. अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडी एस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल्स अप्रॉक्सिमेट 7 मिलियन, बरोबर. त्यांनी काय सांगितले की 7 दशलक्ष किंवा 7 लाख प्रकारचे काय ॲनिमल स्पेशीज आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात आहे. तर मग एवढे जर लक्षात ठेवायचे म्हटले, तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट जर नीट लक्षात ठेवायची म्हटली तर त्याचं क्लासिफिकेशन करावं लागतं. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण नीट करावं लागतं, तरच ती गोष्ट काय होते आपल्याला नीट लक्षात राहावं. तर त्यांनी ह्याच्यामध्ये बघा पेज नंबर 62 जे हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन आहे ते कॅन्सल केलं. हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन 62 पेज कॅन्सल केलं. ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन ती पण कट केली. फक्त तुम्हाला मी थोडं समजवतो का आपल्याला पुढे काम आलं. मेनली जे ॲनिमल्स आहेत ते 2 मेन कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केले जातात. एक म्हणजे बघा पेज नंबर 62 दिलं, नॉन कॉर्डेट. नॉन कॉर्डेट म्हणजे काय, ज्यांना पाठीचा कणा नसतो अशांना आपण म्हणतो नॉन कॉर्डेट. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड, बरोबर. बॉडीला जो मेन आधार देतो आपल्या पाठीचा कणा हा मेन आधार असतो. का, तुम्ही कितीही वजन उचला त्या वजनाचा जो मेन भार जो असतो तो पाठीच्या कणावर जास्त पडतो, बरोबर. येस, पाय, फिमर हे सगळं, पण मेन तुमच्या पाठीचा कणा किती मजबूत आहे त्याच्यावर तुमची कॅपॅसिटी असते. सो बॉडी सपोर्टेड बाय द रॉड लाईक नोटोकॉर्ड, म्हणजे बॉडीला सपोर्ट करणारा जो नोटोकॉर्ड असतो जो कणा असतो तो नसतो. नंतर फॅरिंगल गिल स्लिट अब्सेंट. फॅरिंगल गिल स्लिट म्हणजे काय, की जे नॉन कॉर्डेड असतात आपल्याला गिल्स, तुम्हाला माहीत असेल मासे जे श्वासोश्वास करतात त्या बाजूला बघा कल्ल्याच्या इथे अवतीभोवती. सो फॅरिंगल्स गिल, बरोबर, आपलं आपण काय करतो फॅरिंग्स, आपल्याला फॅरिंग्स असतो त्यांचे फॅरिंगल गिल स्लिट, बरोबर, हे अब्सेंट असतात. न कॉर्ड ई प्रेझेंट नॉट अ वेंट्रल साइड इट सॉलिड अँड पेप. वा, न कॉर्ड म्हणजे काय, की आपली जी नर्वस सिस्टम आहे किंवा मेन पाठीच्या कणाच्या आतमधून तुम्हाला माहिती आहे मेंदूपासून आलेला एक न कॉर्ड गेलेली असते. इफ प्रेझेंट, जर ती प्रेझेंट असेल तर इट इज ऑन प्रेझेंट ऑन वेंट्रल साइड. वेंट्रल साइड म्हणजे समोरच्या भागात, म्हणजे आपला पाठीचा कणा कुठे आहे, मागच्या बाजूला, त्याच्या आतमध्ये असणारा जो मज्जातंतू आहे तो कुठे आहे, पाठीमागे. पण ह्यांचं कसं असतं, समोरच्या साईडला, वेंट्रल फ्रंट सम, कारण की डोर्सल म्हणजे काय, पाठीमागची साईड. इट इज सॉलिड अँड पेअर्ड, ते सॉलिड असतात आणि पेअर्ड असतात म्हणजे पेअरमध्ये असतं. हर्ट इज प्रेझेंट इज ऑन अ डोर्सल साईड. हर्ट जर प्रेझेंट असेल म्हणजे हृदय जर प्रेझेंट असेल इट्स प्रेझेंट ऑन अ डोर्सल साईड, बरोबर. आता ते नंतर कॉर्डेड बघा. कॉर्डेड म्हणजे काय, कॉर्डेड म्हणजे ज्याला म्हणतो एक प्रकारे पाठीचा कणा असणार आहे. पेज नंबर 60, बॉडी सपोर्टेड बाय द नोटोकॉर्ड, त्याला असं. नंतर फॅरिंगल गिल सीट और लंग्स आर प्रेझेंट फॉर द रिस्पिरेशन. जे कॉर्डेट असतात जे पाठीचा कणा असणार आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण फॅरिंगल गिल सीट, बरोबर, पाठीचा कणा असणार फॅरिंगल गिल सीट असतात, म्हणजे त्याला गिल्स पण असतात, गिल सीट पण असतात आणि लंग्स पण असतात. म्हणजे उदाहरणार्थ पाठीचा कणा असणारा कोण, मासे. माशांमध्ये बघा, त्यांना आपण बघा जे लोक मासे खातात त्यांना काटा लागतो, तो काटा म्हणजे काय, त्याचा पाठीचा कणा, बरोबर.
आणि लंग्स असतात. लंग्स म्हणजे बघा ना, फुफ्फुस आपण जे लावतो माणसाला आहेत, वाघाला आहेत आणि यांना पाठीचा कान आहे का? येस आहे. न कॉर्ड प्रेझेंट ऑन अ डोर्सल साईड ऑफ अ बॉडी इट इज हॉलो. जी न कॉर्ड आहे बरोबर, मज्जातंतू आहे, किंवा जी कॉर्ड आहे ती कुठे असते? मागच्या साईडला. म्हणजे आपला पाठीचा काना कुठे आहे? मागच्या साईडला. इट्स अ हॉलो आणि तो काय असतो? पोकळ असतो बरोबर. त्याच्यामधून सगळ्या नसा जातात त्यामुळे तो पोकळ असतो. हार्ट इज प्रेझेंट ऑन अ व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी. हार्ट म्हणजे काय? हृदय जे असतं ते समोरच्या बाजूला असतं, कळलं? म्हणजे कॉर्डेट लोकांचं जे हार्ट आहे ते समोरच्या बाजूला व्हेंट्रल साईडला असतं. मग इथे त्यांनी सांगितलं आहे नोटोकॉर्ड म्हणजे काय. नोटोकॉर्ड इज द लॉंग राईट सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन अ डोर्सल साईड ऑफ ॲनिमल बॉडी. इट इज कीप द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम द रिमेनिंग ब्लड. त्यांनी काय सांगितलं नोटोकॉर्ड म्हणजे काय? एक प्रकारे पोकळ असं किंवा एक असं स्ट्रक्चर रॉड लाईक की ते यातून पोकळ असतं आणि त्याच्यामधून काय जातात? मज्जातंतू जातात बरोबर. मज्जातंतू म्हणजे मेंदूपासून असलेल्या नसा जातात आणि त्या नसांना ते बाकीच्या बॉडीपासून वेगळं ठेवतो बरोबर ना. कारण की जो पाठीचा कण आहे तो एक दिवार फॉर्म करतो किंवा एक भिंत फॉर्म करतो बॉडी आणि त्या नर्व्सच्यामध्ये, कळलं? सो आता इथे बघा. ऑल कॉर्डेड ॲनिमल ग्रुप टुगेदर इन अ सिंगल फायलम. नेम ऑफ द फायलम इज द फायलम कॉर्डेटा बरोबर. द फायलम हॅज बीन डिवायडेड इंटू 3 सब फायलम, दॅट इज युरोकॉर्डेटा, सिफेलो फॉर्डेटा, व्हर्टिब्रेट्स. सब फायलम व्हर्टिब्रेट हॅज बीन फर्दर डिवायडेड इन 6 क्लास, दॅट इज क्लास पीसेस, क्लास ॲम्फिबिया, क्लास. म्हणजे काय हे क्लासिफिकेशन दिले. आता बघा इकडे जर तुम्ही पेज नंबर 63 बघितलं, किंगडम ॲनिमेलिया. किंगडम ॲनिमेलिया म्हणजे काय? सगळे ॲनिमल्स. मग ही किंगडम डिवाईड झाली दोन सब किंगडममध्ये बरोबर, नॉन कॉर्डेड आणि कॉर्डेड. म्हणजे काय? जेवढे पण ॲनिमल असतात ते सब किंगडममध्ये डिवाईड झाले. पहिलं म्हणजे नॉन कॉर्डेड म्हणजे पाठीचा कणा नसलेले, आणि नंतर सब किंगडम कॉर्डेड म्हणजे पाठीचा कणा असलेले. आता किंगडम डिवायडेड इंटू फायलम. किंगडम ही कशामध्ये डिवाईड होते? फायलम. तर जर तुम्ही बघितला तर नॉन कॉर्डेडची जी फायलम आहे, फायलम म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक वर्गवारी करण्याची एक पद्धत आहे. आपण बघितलं होतं सर, आपण जर ह्याच्यामध्ये बघितलं, मी तुम्हाला सांगतो क्लासिफिकेशन. पहिलं चार्ट समजा. मग किंगडम कशामध्ये डिवाईड होते? फायलम. मग इथे बघा 10 फायलम्स आहे. प्रोटोजोआ, पोरिफेरा, सिनिड्रा, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्कलिंथिस, ॲनलिडा, अँथ्रोपोडा, मोलुस्का, एकायडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा बरोबर. आणि कॉर्डेट आहे ते कॉर्डेट कशामध्ये डिवाईड होतात? 3 भागांमध्ये, दॅट इज युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आता इथे व्हर्टिब्रेटा ही काय आहे? फायलम आहे. ही फायलम किंवा ह्याची सब फायलम आहे. व्हर्टिब्रेटा सब फायलम आहे. फायलम डिवायडेड इन टू दी क्लास. फायलम कशामध्ये डिवाईड होते? क्लासमध्ये. मग क्लास कुठला आहे बघा. सायक्लो टोमॅडा, पीसेस, ॲम्फिबिया, रेप्टेलिया, एव्स अँड मॅमल्स बरोबर. हे क्लास आहे. मग हेच क्लासिफिकेशन अख्ख्या धड्यात आपल्याला बघायचं. हे जेवढी नावं दिलीत ह्या चार्टमध्ये ती नावं आपल्याला बघायची, कळलं? आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो तर क्लासिफिक करण्याची एक पद्धत असते. आता ह्याच्यामध्ये बघा, किंगडम आहे. किंगडम डिवाइड इन टू सब किंगडम, सब किंगडम डिवाइडेड इन टू फायलम, नंतर फायलम डिवाइड झाली सब फायलममध्ये बरोबर. सब फायलम सबवाले लक्षात नाही ठेवले तर चालतं. आणि सब फायलम डिवाईड झाली क्लासमध्ये. म्हणजे असं बोलू शकतो की किंगडमला जर आपण डिवाईड केलं तर फायलम तयार होतो, आणि फायलमला डिवाईड केलं तर क्लास तयार होतो. आता ह्याच्यामध्ये एवढं बघायचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, प्राण्यांची क्लासिफिकेशन करण्याची एक पद्धत आहे बरोबर. काय एक पद्धत आहे? त्या पद्धतीनुसार सर्वात मोठा वर्ग त्याच्या, मी तुम्हाला नववीला उदाहरण दिलं असेल की समजा के पी बरोबर, के पी ची कॉफी, कॉफी जर्नली स्पेशल असते बरोबर. समजा हे आपली ताई आहे कल्पना, माझी बहीण बरं, ती काय चालवते? कॉफी शॉप चालवते. पण तिची जी कॉफी आहे बरोबर, ती काय असते? जर्नली स्पेशल असते. जर्नली स्पेशल असते म्हणजे कल्पनाची जी कॉफी आहे ती जर्नली स्पेशल असते. मग के म्हणजे काय? किंगडम बरोबर. किंगडमला जेव्हा डिवाईड करतो तेव्हा काय तयार होतं? के पी म्हणजे फायलम. काय तयार होतं? फायलम. फायलमला जेव्हा तुम्ही डिवाईड करता तेव्हा काय तयार होतो? क्लास. आणि क्लासला जेव्हा तुम्ही डिवाईड करता तेव्हा तयार होतो ओरिजिन. आणि नंतर ओरिजिनला जेव्हा डिवाईड करता तेव्हा तयार होते फॅमिली.
सॉरी ऑर्गॅनिझम, हे जर आपण मी बघू फॅमिली, फॅमिलीला जर तुम्ही जेव्हा डिवाइड होतात तर इट इज नॉट एज अ ग्रुप, बरोबर. आणि ग्रुपला जेव्हा तुम्ही लास्टला डिवाइड करता तयार होते स्पीशीज, बरोबर. हे आहे तुमचे क्लासिफिकेशनचे टप्पे. कुठलीही गोष्ट पहिली किंगडममध्ये डिवाइड होणार, म्हणजे ही साली समजा किंगडम, किंगडम डिवाइडेड इंटू फायलम, किंगडम जी डिवाईड असणार ती फायलममध्ये, मग ह्या झाल्या फायलम, फायलम डिवाइड होणार क्लासमध्ये, फायलम कशात डिवाइड झाली क्लास, क्लास डिवाइड होणार ओरिजिनमध्ये, कशामध्ये होणार ओरिजिन, ओरिजिननंतर फॅमिली, फॅमिली, फॅमिलीनंतर ग्रुप अँड स्पीशीज, अशा प्रकारे हे उतरत्या क्रमाने हे जातं. म्हणजे जर किंगडम ॲनिमेलिया म्हटलं तर सगळे ॲनिमल आले, मग त्याच्यामध्ये त्याची फायलम काय, क्लास काय, ओरिजिन काय, फॅमिली काय, ग्रुप काय, स्पीशीज काय, त्या आधारावर तो तो ॲनिमल कुठल्या ग्रुपमध्ये आहे, कुठली स्पीशीज आहे ते कळतं. म्हणजे हे टप्पे क्लासिफिकेशनच्या ॲनिमलचे, बरोबर. सो आपल्याला हेच बघायचं आहे, म्हणजे काय की हा चार्टमध्ये जेवढे तुम्हाला कॅटेगरीज दिल्या त्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे आता आपण सब किंगडम नॉन कॉर्डेटपासून स्टार्ट करणार, तर नॉन कॉर्डेटमध्ये प्रोटीजोवा, पोरीफेरा, सिंड्रिया, प्लॅटीहेल्मिन्थे, हे कसं आहे माहिती आहे का, हा धडा तुमची ग्रास्पिंग पॉवर आणि डिव्हिजन बघतो, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त किती रट्टा मारू शकता ते. मग दिस सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन वॉज इन प्रॅक्टिकल टील नाव, हाउ एवर नाव डे न्यू सिस्टम ऑफ क्लास फॉलो, वी विल स्टडी न्यू सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासिंग इन ब्रीफ, बरोबर. आता नवीन सिस्टम आलेली आहे, बरोबर, ती आपण स्टडी करतोय, पण मेन तुम्हाला काय हे जे लक्षात ठेवायचं. आता बघा पेज नंबर 63 जो लास्टचा पॅरेग्राफ आहे तो कट केलेला, नंतर पेज नंबर 64 ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन दिले ते पण तुम्हाला कट केलेलं आहे, बरोबर. नंतर 65 ऑब्झर्व म्हणून दिलं आहे ते पण कट आहे. नंतर पेज नंबर 65 बॉडी सिमेट्री म्हणून दिलेलं आहे ते पण कट आहे, कळलं. तर बॉडी सिमेट्री जरी असलं तर मी तुम्हाला फक्त एक थोडक्यात सांगेन, बॉडी सिमेट्री म्हणजे ती बॉडी कशी डिवायडेड आहे त्याला बॉडी सिमेट्री म्हणतात. कारण की कसं आहे, तुम्ही जर जाताल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमलमध्ये तर प्रत्येक प्रकारचा जो प्राणी आहे त्याच्यामध्ये सिमेट्री दिलेली असते की तो कसा आहे. आता सिमेट्री म्हणजे काय, ती बॉडी कशी डिवाईड होते. आता बघा तीन प्रकारच्या सिमेट्री त्यांनी पहिली सांगितले असिमेट्रिकल, नंतर सांगितले रेडियल सिमेट्री, आणि थर्ड सांगितले बायलॅटरल सिमेट्री. आता असिमेट्रिकल म्हणजे काय, की एक असा ॲनिमल घेतला की त्याला तुम्ही दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड नाही करू शकत. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे सर, मी तुम्हाला इकडे कुठलं इथे बघा, इथे एक पहिला दिलेला आहे स्पंज, बरोबर, स्पंज, त्याला तुम्ही दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड नाही, त्यामुळे वेडावाकडा कसाही डिवाईड करता येतो, बरोबर. समजा आता तुम्ही एखादी कुठली तरी गोष्ट घेतली तर हे जे दोन इक्वल पार्ट करता येईल का, म्हणजे समजा मी असं तुकडे केले तर हे जे दोन इक्वल पार्ट झालेत का, नाही. मग जेव्हा कुठल्या प्राण्याचे असे दोन इक्वल पार्ट करता येत नाही, इट इज नोन ॲज द असिमेट्रिकल, कळलं, असिमेट्रिकल. मग रेडियल सिमेट्री म्हणजे काय, रेडियल सिमेट्री म्हणजे काय, की त्याला तुम्ही दोनपेक्षा जास्त भागामध्ये इक्वल डिवाईड करू शकता. उदाहरणार्थ तिथे बघा एक रेडियल सिमेट्रीमध्ये कॉक्रोच दिला आहे, कॉक्रोचपेक्षा एक तुम्हाला मस्त एक उदाहरण देतो, म्हणजे स्टारफिश नावाचा एक प्राणी असतो, ह्याला म्हणतात स्टारफिश, बरोबर. हा जो स्टारफिश असतो ना त्याला रेडियल सिमेट्रिकल म्हणतो. काय म्हणतो, रेडियल सिमेट्रिकल. आता का, आता बघा ह्याला मी जर असं रेश असं तुकडे काढले तर हा दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड झाला आहे एकदा. जर मी ह्याला अशा दोन रेषा मारल्या तर तो इन इक्वल पार्टमध्ये डिवाईड झाला आहे, म्हणजे दुसऱ्यांदा. ह्याला जर मी असा गेला तरी तो दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड झाला आहे, सो तिसऱ्यांदा. आणि जर मी त्याला असा तुकडा केला तरी परत दोन इक्वल पार्ट. मग जेव्हा एखाद्या गोष्टीला जर तुम्ही नंबर ऑफ वेळा दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड करू शकता, सो इट इज कॉल्ड अ रेडियल सिमेट्री, इट इज कॉल्ड अ रेडियल सिमेट्री. मग तुमचा स्टारफिश आहे, मग आता अजून दुसरं तिसरी सिमेट्री म्हणजे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे त्याच्यामधून एक आणि एकच ॲक्सिस जातो की तो दो त्या बॉडीला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड करतो, त्यानंतर त्याला दुसऱ्या कुठल्याही ॲक्सिसने डिवाईड करता येत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, जर ह्युमन बॉडी तुम्ही घेतली तर ह्युमन बॉडीला जर तुम्ही हुबा डिवाईड केलं
तर दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. पण ह्या ॲक्सिस व्यतिरिक्त तुम्ही कुठलाही ॲक्सिस असा ड्रॉ करा, असा ड्रॉ करा, असा, तर त्या बॉडीला इक्वल दोन पार्टमध्ये डिवाइड करता येत नाही. जेव्हा एखाद्या बॉडीला फक्त दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करता येतं, सो इट इज कॉल्ड अ बायलॅटरल सिमेट्री. इट इज नोन ॲज अ बायलॅटरल सिमेट्री. कळलं? हे तीन प्रकारचे आहेत. म्हणजे काय? तुमचं असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्रिकल आणि बायलॅटरल सिमेट्रिकल. सो अशा तुमच्या तीन सिमेट्री. मग तिथे बघा, तुम्हाला एक्झाम्पल दिलं, कळलं? सो असिमेट्रिकल बॉडी की ज्याला तुम्ही दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू शकत नाही. रेडियल सिमेट्री म्हणजे त्याला एक ॲक्सिसपेक्षा जास्त ॲक्सिस ड्रॉ करून त्याला तुम्ही नंबर ऑफ टाईम म्हणजे भरपूर वेळा तुम्ही त्याला काय करू शकता, इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू शकता. बायलेटरल म्हणजे एखाद्या बॉडीला तुम्ही दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतात आणि तो एकच ॲक्सिस आहे की त्याने दोन इक्वल पार्ट होता, नंतर तुम्ही कुठलाही ॲक्सिस ड्रॉ केला तर इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू शकत नाही. कळलं? सो हे तुमची सिमेट्री. त्यानंतर आहे जम लेअर्स. जम लेअर्स म्हणजे काय? किती बॉडी एकूण किती लेअरने बनलेली आहे, बरोबर? ती बॉडी किती लेअरने बनलेली आहे बघा. इथे तुम्हाला जर डायग्राम बघितली 65 तर तुम्हाला बघा लेअर दिले आहेत. सर्वात लास्टला जी लेअर असते ती एक्टोडम, नंतर मधली जी लेअर असते त्याला म्हणतात मेझोडम, बरोबर? आणि सर्वात आज जी लेअर असते त्याला म्हणतात एंडोडम. सो एक्टोडम, मेझोडम आणि एंडोडम. मेझोडमलाच त्यांनी दुसरं नाव दिलेलं आहे डेड लेअर, बरोबर? इकडे बघा. सो आपल्याला तीन लेअर आहेत. एक म्हणजे सर्वात बाहेरची एक्टोडम, सर्वात मधली मेझोडम आणि सर्वात आतली लेअर दॅट इज नोन ॲज अ एंडोडम. बघा, इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल जम लेअर्स आर फॉर्म ड्युरिंग द इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट. तर त्यांनी काय सांगितलं की जेव्हा इनिशियल लेवलला ते डेव्हलप होत असतात ॲनिमल्स किंवा कुठलेही, तर ते काय होतं की वेगवेगळ्या लेअरने तयार होतं. सो फॉर्म दो जर्म लेअर ओनली डिफरंट टिश्यू आर फॉर्म इन द बॉडी. इन केस ऑफ सम ॲनिमल ओनली टू जर्म इज स्प्रेड. त्यांनी काय सांगितलं, मल्टीसेल्युलर ॲनिमल असतात ते जर्म लेअर प्रेझेंट फॉर्म करतात इनिशियल एम्ब्रॉयनिक स्टेज डेव्हलपमेंट. फ्रॉम दोज जर्म लेअर, बरं? फ्रॉम दोज जर्म लेअर, म्हणजे ही जी जर्म लेअर दिसते ह्याच्यापासून त्यांची ती काय होते, पूर्ण काय होते, एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट होते. हे कळते ह्या जर्म लेअरपासून, म्हणजे एक्टोडम, एंडोडम आणि मेझोडम. इन केस ऑफ सम ओनली टू जर्म लेअर प्रेझेंट, म्हणजे काही ॲनिमल्समध्ये दोनच लेअर असतात, दॅट इज एंडोडम आणि एक्टोडम आर फॉर्म. एक्झाम्पल, ऑल सिनिडारिया इज द मोस्ट रिमेनिंग ॲनिमल, देअर द जर्म लेअर आर फॉर्म मेझोडम बिसाइड एंडोडम अँड एक्टोडम. सो त्यांनी काय सांगितलं, एक सिनिडारिया नावाचं क्लासिफिकेशनमध्ये बघितलं आपण, नाव आहे नॉन कॉर्डेटमध्ये. इन मोस्ट ऑफ ऑल द रिमेनिंग ॲनिमल थ्री जर्म लेअर आर फॉर्म, बरोबर? म्हणजे सिनिडारिया जे आहेत त्यांच्यामध्येच फक्त दोन लेअर असतात, दॅट इज एंडो आणि एक्टोडम. बाकीचे जेवढे पण ॲनिमल आहेत ते सगळे शक्यतो काय करतात, एंडो, एक्टो आणि मिझो तीन जर्म लेअर फॉर्म करतात. सिनिडारिया जे क्लासिफिकेशनमधले जे ॲनिमल आहे तेवढेच ॲनिमल काय असतात, डबल लेअर असतात. बाकी सगळे ट्रिपल लेअरवाले असतात, दॅट इज एक्टो, एंडो आणि मेझोडमवाले. हे कळतं? म्हणजे काय की कुठलाही प्राणी जर तुम्ही बघितला तर तुम्हाला जर क्लासिफिकेशन, म्हणजे तुम्हाला एक डेड बॉडी बघितली तर तुम्हाला क्लासिफाय करायचे, मग तुम्ही कळायला काय बघतात, हां कॉर्डेड आहे का नॉन कॉर्डेड आहे, ह्याला पाठीचा कणा आहे की नाही, हां हां पाठीचा कणा आहे, मग हे कॉर्डेड. मग त्याचं बघतात ह्याचे दोन इक्वल तुकडे होतात का, हां इक्वल तुकडे होतात म्हणजे हा बायलॅट्रिकल आहे. हे जे दोन इक्वल तुकडे होत आहेत का, नाही म्हणजे असिमेट्रिकल आहे. हे जे भरपूर तुकडे होत आहेत एका ॲक्सिसमधून म्हणजे हा काय, रेडियल सिमेट्री. तर ह्या गोष्टी बघायच्या असतील. आता बॉडी कॅव्हिटी नावाचा प्रकार असते, बॉडीमधली पोकळी, ते तुम्हाला कट केलेलं आहे, बरोबर? बॉडी सेगमेंटेशन ते पण कट केलेलं आहे, म्हणजे अंगावर असणाऱ्या लाईन, बरोबर? बॉडी सेगमेंट, गांडोळे जर बघितलं तर त्याच्या अंगावर लाईन असतात, म्हणजे त्याची बॉडी काय सेगमेंटेड आहे. कळलं? सेगमेंट्स म्हणजे लाईन. मग त्यांनी बघा, आता हे ते क्लासिफिकेशन दिलं किंगडम ॲनिमेलियाचं, तेच आपल्याला आता पूर्ण धड्यामध्ये बघायचं. तर त्यांनी काय सांगितलं, किंगडम काय, ॲनिमेलिया म्हणजे काय, ॲनिमल्स. बॉडी ऑर्गनायझर सेल्युलर ग्रेड, टिश्यू ऑर्गन, ऑर्गन ग्रेड म्हणजे काय, त्यांची बॉडी कुठल्या प्रकारची असते. सेल्युलर ग्रेड म्हणजे काय, की ती बॉडी जी असते ती सेलने बनलेली असते, बरोबर? सेल म्हणजे काय, सिंगल सेलवाला छोटी बॉडी असते. आणि दुसरी बॉडी म्हणजे त्याच्यामध्ये टिश्यू असतात, ऑर्गन असतात, ऑर्गन सिस्टम ग्रेड असते म्हणजे आपण, बरोबर?
मग त्यांची बॉडी सिमेट्री काय असते, सेल्युलर लेवलचे जे ॲनिमल असतात त्यांची बॉडी सिमेट्री काय असते, असिमेट्रिकल असते. आणि जे आपले टिश्यू असतात बॉडीमध्ये किंवा ऑर्गन असतात म्हणजे आपल्यासारखे ऑर्गन सिस्टम असते, त्यांची बॉडी शक्यतो असते रेडियल आणि बायलॅटरल. मग असिमेट्रिकल बॉडी असणारी बॉडी कॅव्हिटी असते ऑक्लोमेट, आणि रेडियल जी असतात ते ऑक्लोमेट, आणि बायलॅटरल असतात ते ऑक्लोमेट, सुडोमेट आणि इक्विलोमेट. आता हे बॉडी टाईपचे प्रकार आहेत, बरोबर, हे कॅव्हिटीचे प्रकार आहेत, फक्त लक्षात ठेव. मग असं कोण आहे फायलम? मग पहिलं काय, पोरिफेरा, सिनेड्रिया, प्लाटी हेल्मेंथिस, एक्समुंजी, ॲनलिडा, आर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, एकॉयडर्माटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डा कॉर्डेट. मग हे काय ॲनिमल्स आहेत जे आपल्याला बघायचे, हे जे दिले हेच ॲनिमल आपल्याला आता बघायचे. आता बघा, पहिलं आहे फायलम फोरिफेरा, म्हणजे किंगडम ॲनिमलमध्ये फायलम फोरिफेरा हे नावाचा काय ॲनिमल आहे. मग ॲनिमल कसा लक्षात, आता तुम्हाला सांगतो ह्याचं लक्षात ठेवण्याचं ट्रिक काय की ह्या, आता हे बघा, हे उदाहरण दिले स्पॉन्जिलिया आणि सायकॉन स्पॉन्ज. हे स्पंज जे आहे आपण घरामध्ये वापरतो तो एक ॲनिमल्सपासून बनलेला आहे. तर ह्याला, ह्या स्पंजला लक्षात ठेवायचं, स्पंजची जी बॉडी आहे म्हणजे ही डायग्राम आहे, ह्याच्यावर एक एक कॅरेक्टर ह्याच्यामधलं लिहायचं आपल्यासाठी की असं आहे असं आहे असं आहे. मग ते एका डायग्रामवरून तुम्हाला हे शक्यतो गोष्टी लक्षात राहतात. तुम्हाला सांगतो, समजा हा स्पॉन्ज आहे, पण इथे ऑस्टिया दिलं आहे, नंतर इथे ऑस्क्युलम दिलं आहे, कॉलर सेल दिले आहेत, बरोबर, ही बॉडी दिली आहे. तर आता बघा, जो फायलम पोरिफेरा नावा जो ग्रुप आहे त्याच्यामधले जे ॲनिमल असतात ते कसे असतात, बरोबर. आता स्पंजला इमॅजिन केलं आपला घरातला आणि हे डायग्राम, त्याच्यावरून तुम्हाला पॉईंट लक्षात कसे घ्यायचे बघा. द ॲनिमल आर द सिम्पलेस्ट बॉडी प्लान आर कॉल्ड अ स्पॉन्ज. दे बियर द न्युमरस पोर ऑन देअर बॉडी, दो स्पोर ऑल कॉल्ड ऑस्टिया अँड ऑस्क्युलम, बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं, आता स्पंज कसा असतो, पोरस असतो म्हणजे त्याला छिद्र असतं, बरोबर, न्युमरस पोर्स असतात. म्हणजे आता काय, इथे मी तू इथे हा बघा वर्ड आला आहे ऑस्टिया, मग ह्याचा अर्थ ऑस्टिया काय, नंबर ऑफ स्पोर्स प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ द ॲनिमल विच इज नोन ॲज द ऑस्टिया ऑर द युअर ऑस्टिया अँड ऑस्क्युला, बरोबर, ऑस्टिया ऑर ऑस्क्युला म्हणतात. म्हणजे हा पहिला पॉईंट ह्या वर्डमध्ये कवर झाला, ऑस्टिया आणि ऑस्क्युला. म्हणजे लक्षात राहतं की बाबा ह्या प्रकारचे जे ॲनिमल असतात खूप सिम्पल असतात, ह्यांच्यावर जे खूप पोर्स असतात छिद्र असतात त्याला ऑस्टिया किंवा ऑस्क्युला असे म्हणतात. हा पहिला पॉईंट कवर. दिस ॲक्वेटिक ॲनिमल मोस्ट ऑफ दे आर मरीन, फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर, बरोबर. ह्यांच्यातले बहुतेक जण कसे असतात, मरीन असतात, आणि खूप कमी जे असतात ते फ्रेश वॉटर ड्वेलर असतात. मरीन म्हणजे काय की खाऱ्या पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये वाढतात जास्त करून. खूप कमी अशा ह्यांच्या स्पेशीज आहेत स्पंजच्या की ज्या चांगल्या पाण्यामध्ये, गोड पाण्यामध्ये काय होतात, उगतात किंवा आढळतात, उगतापेक्षा आढळतात. ही झाडं नाही तुम्हाला, सॉरी. सो हे कसे असतात, शक्यतो मरीन ह्याच्यामध्ये असतात. मरीन म्हणजे काय, खाऱ्या पाण्यात किंवा समुद्र. हा झाला दुसरा पॉईंट. मोस्ट ऑफ द ॲनिमल हॅव अ असिमेट्रिकल बॉडी. आता तुम्हाला माहिती आहे ह्या स्पंजला जर आपण अशी सरळ रेष खोलली तर हे जे दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड होतो आहे का, नाही हो, बरोबर. तर आपण दोन अशी सरळ रेष ओढली तर हे सिमेट्रिकल नाही. मग जर तुम्ही नुसती इथे एक रेष ड्रॉ केली आणि इथे लिहिलं असिमेट्रिकल, तर मग तुम्ही लिहू शकतात की फायलम फोरिफेरामधले जे ॲनिमल्स असतात ते काय असतात, असिमेट्रिकल असतात. म्हणजे बघा, आपण तीन पॉईंट बघितले. ऑस्टिया म्हणजे काय, द ॲनिमल प्रेझेंट इन दिस फायलम हॅविंग न्युमरस नंबर ऑफ होल ऑन इन देअर बॉडी विच इज नोन ॲज द ऑस्टिया ऑर द ऑस्क्युला. मोस्ट ऑफ देअर ॲनिमल्स प्रेझेंट इन अ मरीन वॉटर, दे आर फ्युली अवेलेबल इन अ फ्रेश वॉटर. देन आपण थर्ड काय बघितलं की इथे रेष ड्रॉ केली, समजा इथे रेष, तर तुम्हाला माहिती आहे इक्वलमध्ये डिवाईड नाही होते. सो द ॲनिमल प्रेझेंट इन अ फायनल फोरिफेरा आर द असिमेट्रिकल. कळलं, हे तीन पॉईंट झाले. द ॲनिमल हॅव अ स्पेशल टाईप ऑफ सेल नोन ॲज द कॉलर सेल. त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारचे सेल असतात विच इज नोन ॲज द कॉलर सेल. म्हणजे हा झाला कितवा पॉईंट, चौथा. पहिला, नंतर इथे मरीनवाला, कळलं, सिमेट्रिकलवाला तिसरा, कळलं, आणि हा चौथा, की त्यांच्याकडे स्पेशल सेल असतात विच इज नोन ॲज द कॉलर सेल. दिस ॲनिमल आर ऑलवेज अटॅच टू सब ट्रॅटम, हेन्स डू नॉट शो द लोकोमोशन, हेन्स दे आर रिफर ॲज द सेडिटेंटरी ॲनिमल. आता बघा, इकडे लक्ष द्या, हे जे आपण चौथा पॉईंट असं इथे लिहायचं की
हे काय सेडेंटरी आहे. आता सेडेंटरी ॲनिमल म्हणजे काय, की सेडेंटरी म्हणजे एका जागी स्थिर असणारे, म्हणजे ते काय करतात, हालचाल करत नाही, इकडून तिकडे जात नाही. म्हणून त्यांनी सांगितलं दिस ॲनिमल ऑलवेज अटॅच टू दिस सब स्ट्रॅटम, म्हणजे ते कुठल्या ना कुठल्या पृष्ठभागाला काय असतात, अटॅच असतात. सो दे डू नॉट शो द लोकोमोशन, त्यामुळे ते हालचाल दाखवत नाही. हेन्स दे आर रिफर ॲज द सेडेंटरी ॲनिमल, म्हणून त्यांना स्थिर असलेले प्राणी म्हणतात. कळलं? म्हणजे तुम्ही इथे जाईलं की इथे सेडेंटरी ॲनिमल, तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स डू नॉट शो द लोकोमोशन, दे आर अटॅच टू दिस सबस्ट्रॅटम, सो दे आर कॉल्ड अ सेडेंटरी ॲनिमल. म्हणजे हा झाला तुमचा जवळजवळ पाचवा पॉईंट. बरोबर? म्हणजे काय की तुम्ही ही एक डायग्राम लक्षात ठेवली तर तुम्हाला पॉईंट लक्षात येतं. बरोबर? नंतर देअर स्पॉन्जी बॉडी सपोर्टेड बाय द स्पिकिल ऑर द स्पॉन्जिन फायबर, स्पिकिल आर मेड अप ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट ऑर द सिलिका. तर त्यांनी काय सांगितले की देअर स्पॉन्जी बॉडी सपोर्टेड बाय द स्पिकिल ऑर द स्पॉन्जिन, तर ही काय, ही जी बॉडी आहे त्यांना सपोर्ट किंवा आधार द्यायचं काम कडक असे, म्हणजे हाडं कसे कॅल्शियमचे बनलेले असतात, तर हाडांचं कॅल्शियम कार्बोनेट हा शब्द आला आहे. म्हणजे काय, चुना किंवा हाडासारखा पदार्थ जो काय करतो, त्यांना सपोर्ट करतो. कशाला? ह्यांना. म्हणजे हे काय केलेलं असतात, ह्यांना सपोर्ट करणारा ह्यांच्या बॉडीवर काय असतात, स्पिक्यूल किंवा स्पॉन्जिन फायबर असतात. मग तुम्ही सहावा पॉईंट लिहायचा, स्पिक्यूल ऑर स्पॉन्जिन. बरोबर? सहावा पॉईंट असतात जे कशापासून मिळले असतात, कॅल्शियम कार्बोनेट ऑर द सिलिका. सो हे झालं तुमचं पुढचा पॉईंट सहावा असं. बरोबर? दिस ॲनिमल फीड अपॉन स्मॉल ऑर्गॅनिझम टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ द वॉटर. वॉटर इज टेकन थ्रू द ऑस्टिया. बरोबर? अँड गिवन आउट थ्रू द ऑस्क्युला. बरोबर? मग त्यांनी काय सांगितले, ऑस्टिया म्हणजे आणि ऑस्क्युला हे दोन प्रकारचे होल असतात. मग ऑस्टियापासून त्यांचं फूड काय होतं, एंटर होतं. आणि समजा इथे कुठेतरी ऑस्क्युला आहे, बरं, त्याच्यातून ते फूड काय होतं, एक्झिस्ट होतं, म्हणजे एक्सक्रिशन होतं. ऑस्टिया आणि ऑस्क्युला. बरोबर? म्हणजे ते जे फूड ईट करतात ते ऑस्टियामधून करतात, आणि जे फूड जे बाहेर टाकतात गिवन आउट थ्रू द ऑस्क्युला. दिस ॲनिमल रिप्रोड्यूस बाय द बडिंग असेक्शुअल मेथड ऑर बायसेक्शुअल मेथड. बरोबर? तर त्यांनी काय सांगितलं, ह्यांचं जे रिप्रोडक्शन आहे दोन प्रकारे होतात. एक म्हणजे असेक्शुअल मोड ऑफ त्यांचं रिप्रोडक्शन असतं, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल इन्वॉल्व नसतात. मग ती पद्धत कुठली, दॅट इज बडिंग अँड असेक्शुअल मेथड ऑर बाय द सेक्शुअल मेथड. मग सेक्शुअल मेथड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल बॉडी इन्वॉल्व असते. बिसाइड दे हॅव अ गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये खूप चांगली क्वालिटी असते रिजनरेशन. जर आपण तिसरा रिप्रोडक्शनचा जो टॉपिक आहे तो बघितला, रिजनरेट करणे म्हणजे काय, समजा ह्याचा एखादा तुकडा पडला, जर दोन तुकडे केले तर दोन तुकड्यांपासून दोन वेगळे स्पंज तयार होणार, दॅट इज नोन ॲज अ रिजनरेशन. बरं? म्हणजे ह्याच्या भागांपासून पण काय होऊ शकतं, नवीन स्पॉन्ज तयार होऊ शकतो, म्हणून देअरफॉर दे कॉल्ड अ रिजनरेशन. मग ह्याचे एक्झाम्पल दिले त्यांनी, सायकॉन यू स्पॉन्ज या दॅट इज बाथ स्पॉन्ज. म्हणजे बाथ स्पॉन्ज म्हणजे आपण आंघोळीमध्ये जो स्पॉन्ज वापरतो तो. नंतर हायड्रोमिला युक्लेटिला, हे उदाहरण लक्षात ठेव. मी तुम्हाला फक्त एवढं ह्याच्यात बोले की ह्याच्यामध्ये जे ॲटलीस्ट ज्यांच्या डायग्राम दिल्या आहेत ज्या एक्झाम्पलच्या, आता सायकॉन स्पॉन्ज, स्पॉन्जिलिया, ही तरी ॲटलीस्ट तुम्ही उदाहरण म्हणून लक्षात ठेवायचीच की फायलम फोरियाचे स्पॉन्जेलिया किंवा सायकॉन स्पॉन. बरोबर? ही उदाहरणं आहेत, कमीत कमी ती तरी ठेवायची. आणि जर ह्याच्यातली एक्झाम्पलमध्ये दिले त्यातली लक्षात राहिली तर वेल अँड गुड. त्यातलं समजा आता ह्याच्यामध्ये पहिले जे सायकॉन आहे, बरोबर, ते लक्षात ठेवू शकतो. नंतर हायलोनेमा आहे. बरोबर? म्हणजे काय की हे तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवणं भाग आहे. आणखी कधी कधी ऑडमॅन आउटसाठी येतं, म्हणजे पोरिफेराच्या ॲनिमल्समध्ये कुठला तरी दुसऱ्या ग्रुपमधला फायलममधला ॲनिमल टाकून देतील आणि ऑडमॅन आउट शोधा म्हणतील. सो त्यासाठी आपल्याला ह्याच्यामधलं काय पाहिजे, हे एक्झाम्पल लक्षात ठेवता आलं पाहिजे, हे कळत आहे. सो पहिला पोरिफेरा. मग आता बघा, ह्या एक डायग्रामवरून तुम्ही लक्षात काय ठेवू शकतात, जर सिम्पल की ह्या कॅटेगरीमधले जे ॲनिमल असतात, बरोबर, ह्यांच्या अंगावर नंबर ऑफ स्पोर्स असतात, त्यामुळे त्या स्पोर्ट्सला ऑस्टिया म्हणतात किंवा ऑस्क्युलिया असं म्हटलेलं जातं. वळलं? त्यानंतर दीज आर द ॲक्वॅटिक ॲनिमल, जे कशामध्ये असतात, जास्तीत जास्त मरीन ह्याच्यामध्ये असतात, फ्रेश वॉटरमध्ये सापडत नाही. त्यानंतर हे असिमेट्रिकल असतात. बरोबर? मोस्ट ऑफ आर द असिमेट्रिकल.
आणि ह्यांच्याकडे स्पेशल टाईप ऑफ सेल असतात, त्याला कॉलर सेल म्हणून नाव दिलं आहे. नंतर हे कधी पण काय असतात, कुठल्या तरी सरफेसला किंवा पृष्ठभागाला, दॅट इज नोन ॲज अ सबस्ट्रॅटमला काय असतात, अटॅच असतात. त्यामुळे हे लोकोमोशन दाखवत नाहीत, लोकोमोशन म्हणजे हालचाल दाखवत नाही. सो देअरफॉर इट इज कॉल्ड अ सिडेंटरी. सिडेंटरी म्हणजे एकाच ठाकी स्थिर असलेले. आणि नंतर ह्यांच्या अंगावर जे दिसतंय तुम्हाला खवल्यासारखं, हे यांना सपोर्ट करणारे असतात. बरोबर, सपोर्ट करतात म्हणजे ह्यांनी काय करतात, त्यांना हार्डनेस प्राप्त होतो. सो देट इज नोन ॲज द स्पिक्युल्स, की ह्यांच्यामुळे त्यांची बॉडी काय असते, सपोर्ट करते, बॉडीला सपोर्ट करतात, त्यामुळे बॉडी त्यांची स्थिर राहते. इट इज मेड फ्रॉम द कॅल्शियम कार्बोनेट ऑर द सिलिकॉन. नंतर तुम्हाला माहिती आहे, हे जे असतात जेवणासाठी, जेवण्यासाठी जे इंटेक करतात फूड, दॅट इज नोन फ्रॉम द ऑस्टिया. ऑस्टियामधून फूड एंटर होतं बॉडीमध्ये. आणि दुसरं ऑस्क्युला जे असतं, त्याच्यामधून हे फूड काय होतं, डायजेस्ट केल्यानंतर बाहेर टाकलं जातं. सो ऑस्टिया आणि ऑस्क्युल. नंतर ह्यांचे दोन मोड ऑफ रिप्रोडक्शन, एक म्हणजे सेक्शुअल आणि असेक्शुअल. असेक्शुअलच्या ह्याच्यामध्ये बडिंग, बडिंग म्हणजे ह्यांना टेंगूळ येतो आणि तो टेंगूळ वाढत जातो. टेंगूळ मोठा होतो आणि मग तो टेंगूळ एवढा मोठा होतो की तो बाजूला जाऊन पडतो आणि त्याच्यापासून नवीन झाड देतो. मग इट इज नोन ॲज द बडिंग. आणि सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन पण हे दाखवतात, म्हणजे काय की ह्यांच्यामध्ये मेल अँड फिमेल बॉडी इन्वॉल्व्ह असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अजून एक पद्धतीने काय होतात, रिप्रोड्यूस होतात, त्याला म्हणतात रीजनरेशन. रीजनरेशन आपण तिसऱ्या धड्यात बघणार होतं. रीजनरेशन म्हणजे काय, की ह्या बॉडीचा एखादा पार्ट घेतला आणि तुम्ही तो डेव्हलप, तो जर वाढायला लागला तर त्याच्यापासून पूर्ण परत एक स्पॉन्ज अख्खं वाढू शकतो. म्हणजे रीजनरेशन म्हणून नाही, आपण शिकणार आहोत हे. आणि ह्याचे एक्झाम्पल स्पॉन्जिलिया, सायकॉन, सायकॉन स्पॉन्ज, नंतर यू स्पॉन्जिया, दॅट इज बाथ स्पॉन्ज, हायलोनेमा आणि युप्लेटला. बरोबर, ही त्याची एक्झाम्पल आहे, कळतं आहे. सो अशा प्रकारे आपण फायलम फोरिफेरा, आणि प्रत्येक फायलममधलं एक असला कुठला तरी झाड टार्गेट करायचं, किंवा झाडासारखं दिसतंय म्हणा, कुठली तरी एक अशी डायग्राम टार्गेट करायची की ती डायग्राम बघितलं तर तुम्हाला त्याच्यामधले जेवढे पण हे जे पॉईंट आहेत, त्याचे लक्षण आहेत, त्याचे जे फीचर्स आहेत, ते त्या डायग्रामवरून तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं डायग्राम काढायची आणि पॉईंट 1, 2, 3, 4 करून असं ही लक्षात ठेवायचं, म्हणजे डायग्रामॅटिक मेमरी डेव्हलप होते. आणि तुम्ही त्या एका वर्डवरनं, आणि ते वर्ड जर तुमच्या आन्सरमध्ये आले, बरोबर, म्हणजे ऑस्टिया, कॉलर सेल, ऑस्क्युलियम, बरोबर, त्यानंतर सिलिका, त्यानंतर हे सगळे सबस्ट्रॅटम, सिडेंटरी, म्हणजे तुम्हाला एक्झामिनरने मार्क देणं कंपल्सरी. हे महत्त्वाचे वर्ड्स असतात की ते आन्सरमध्ये आलेच पाहिजे असं, कळतं आहे. सो प्लीज तुम्ही आत्ता मी एवढंच थांबतो, कारण की आपण एवढंच बघितलं आहे. बरोबर, हे पहिलं लेक्चर आहे, सलग मी 2-3 लेक्चर टाकेल आणि आपण 3 लेक्चरमध्ये हा धडा संपू. आणि हा एक लक्षात घ्या, हा धडा जास्तीत जास्त ग्रास्पिंग पॉवरवर डिपेंड आहे. ह्याच्यामध्ये लॉजिक नावाचा प्रकार नाही आहे. तुम्ही किती वेळा पाठांतर करणार आणि किती वेळा ह्याला रट्टा मारणार, किती वेळा रिव्हिजन करणार, त्याच्यावर हा धडा डिपेंड आहे. सो देअरफोर तुम्हाला काय करावं लागेल, नंबर ऑफ रिव्हिजन, म्हणजे समजा तुम्ही हे पाठ केलं आज, समजा तुम्ही ठरवलं की मी हे 2 का 3च पाठ केलं, तर दुसऱ्या दिवशी पहिले 3 रिवाईज करायचे, मग पुढचे 3 पाठ करायचे, मग नंतर हे 3 पाठ करायचं, त्याच्या पुढच्या दिवशी हे 6 रिवाईज करायचे पहिले आणि त्याच्या पुढचे 3 पाठ करायचे, कळलं. सो अशा प्रकारे हे पाठांतर करायचं. तुम्ही किती वेळा पाठ करतात, आणि ते सांगितलं तुम्हाला की डायग्रामवरनं लक्षात ठेवायचं. आता हे ते तुम्हाला कळलं की स्पॉन्जच्या डायग्रामवरनं तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, तर तुम्ही 1, 2, 3, 4, 5 पॉईंट काही तुम्ही कन्स्ट्रक्शन जॉमेट्रीमध्ये कसं, की स्वतः तुम्ही ऑस्क्युला काढला, असिमेट्रिकल काढलं, त्याच्यावरनं तुम्हाला हे लक्षात ठेवता येऊ शकतं, ठीक आहे. सो हे घेऊया आणि पुढे कंटिन्यू लेक्चर करून हा धडा आपण ओव्हर करूया, ठीक आहे. ऑल द बेस्ट.